नमस्कार लाईफ ही तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज मी शिरोडाच्या मच्छी मार्केटमध्ये आलेली आहे आणि या मच्छी मार्केटमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या मच्छी पाहायला मिळणार आहेत ते पाहूया. तर चला आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. आता आपण मच्छी मार्केटमध्ये जाऊया. तर इथे हे शिरोडाचं मच्छी मार्केट आहे. तर इथून हे असं शिरोडाचं मच्छी मार्केट सुरू होतं. तर इथे पहिलीच बघा तुम्हाला इथे सुकी मच्छी दिसेल. तर यांच्याकडे बघा सुकी मच्छीमध्ये बांगडा, दोडकी, त्यानंतर मांदेली, दांडी, त्यानंतर इथे ही खाडीची करदी आहे. तर बांगडा जास्त दिसेल तुम्हाला इथे. हे बघा बांगडे कसे आहेत ताई? 100 ला 8. तर 100 शूटिंग घेऊन दे ना गो. हो का? तर इथे बघा 100 ला 8 आहेत आणि काही 10 देतील. त्यानंतर इथे जवला आहे. हे तुम्हाला ह्या बाजारात इथे सुकी मच्छीमध्ये बांगडे जास्त आहेत. ते पण याच्याकडे ढोमी आहे आणि जवळा आहे. आणि ही काय करदी आहे ना? करदी आहे. कशी करदी? 50 इथे 50 ला 1/2 आणि 100 पूर्ण शेर असणार आहे. त्यानंतर इथे बघा बांगडे आहेत त्यांच्याकडे. आपण इथे बांगडे विचारूया. आपल्याला बांगडे जास्त दिसते. ताई बांगडे कसे आहेत? कसे आहेत? 100 ला 12. ओके. तर या ताईंकडे 100 ला 12 आहेत. 15 लावून देतील तुम्हाला. त्यानंतर यांच्याकडे मांदेली आहे. आता इथे मच्छी मार्केट सुरू झालेलं आहे. आता या मच्छी मार्केटमध्ये पाहूया की आपण काय काय मच्छी आहे ते. तर आता इथे बघा इथे असे वाटे लावलेले आहेत. इथे ही कालवे आहेत. त्यानंतर इथे कोळंबी आहे. त्यानंतर इथे तारली आहेत. त्यानंतर मोठी कोळंबी आहे. तर असे असे वेगवेगळी मच्छी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्यानंतर पापलेट आहे. ही खाडीची कोळंबी. त्यानंतर इथे सुरमय आहे. आणि ही कुठली ताई? लहान सुरमय आहे का? तर इथे बघा तुम्हाला लहान सुरमय पाहायला मिळेल. कशी आहे ही? 200 रुपये वाटा. तर ही 200 रुपये वाटा आहे या ताईंकडे. आणि त्यानंतर ही मोठी सुरमय. तर इथे ही मोठी सुरमय. आणि मोठी सुरमय कशी आहे? 2000 रुपये. तर 2000 रुपयाला ही अशी मोठी सुरमय आहे. आता आपण पुढे पाहूया या ताईंकडे काय काय आहे. तर यांच्याकडे बांगडे, पापलेट आहे, कोळंबी आणि हे दोडकारे. ओके. इथे बघा दोडकारे. दोडकारे कसे आहेत? 50 ला. तर ते 50 ला वाटा आहे. मोदक आहेत 50 ला. मुशी आणि हे कसे? शिंपल्या 100 ला वाटा पूर्ण. तर या प्लेटमध्ये आहे ते 100 ला आहेत. बघा शिंपले आहेत, बांगडे आहेत, मोदक आहेत. हे मोठे शिंपले कसे आहेत? की 100 ला वाटा आहे का? तर इथे 100 ला वाटत आहेत. आणि हे छोट्यांचा 100 ला वाटा आहेत. ओके. तर इथे बघा यांच्याकडे 100 ला वाटा आहे शिंपल्यांचा. चला आता आपण पुढे जाऊया. आता आपण इथलं मच्छी ते बघूया इथे काय काय आहे. तर इथे पण बघा याच्यापेक्षा मोठी शिंपले आहेत. म्हणजे तुम्हाला ह्या बाजारामध्ये मच्छी मार्केटमध्ये शिंपल्या जास्त दिसतील. छोटे हलवा आहे आणि इथे पण हलवा आहे. मोठे पण हलवा आहेत. पापलेट आहेत, बांगडे आहेत आणि हे खरबा बांगडा. तर याच्याकडे बघा इथे आपल्याला खरबा बांगडा पण पाहायला मिळतो. तर इथे आपल्याला खरबा बांगडा बघायला मिळतो. हा कसा आहे ताई? 150 रुपये. तर 150 रुपयाचे 4. 150 रुपयाचे 2. तर 150 रुपयाचे 2 आहेत. हो मग त्यानंतर इथे बघा कोळंबी आहे. खाडीची कोळंबी आहे, समुद्राची आहे. त्यानंतर इथे मोदक आहेत. आणि हे माकले ना? आणि इथे बघा माकले. माकले कसे आहेत? तर 200 रुपये प्लेट आहे. आणि इथे बघा ही मोदक कशी? 100 रुपयाला मोदक आहे. तर इथे तुम्हाला बघा बांगडे जास्त पाहायला मिळतील. हलवा आहे. तर आपण पुढे येऊया. पुढे पण आता इथे बघा कोळंबी, मोदक, त्यानंतर इथे पापलेट, सुळे आहेत. म्हणजे आपल्याला अशी वेगवेगळी मच्छी आपल्याला या गावच्या बाजारात पाहायला मिळते. त्यानंतर इथे तुम्ही बघा इथे तुम्हाला शिंपले, त्यानंतर इथे मुशी आहे. तर हा संडेचा आठवडी बाजार असल्यामुळे इथे आपल्याला खूप गर्दी पाहायला मिळते. हेरवी इथे एवढी गर्दी नसते. तर आता आपल्या पाठीमागे पण मच्छी मार्केट आहे. तर आता आपण तिथे जाऊया आणि पाहूया की काय काय मच्छी आहे ती. चला. तर असा हा मोठाचा मोठा मच्छी मार्केट आहे. तर आता आपण ह्या साईडला पाहूया. तर इथे बघा हे खापी आणि हे शरंगुटली. त्याची वेगवेगळी नावं आहेत. मी पहिल्यांदाच ऐकली आहेत. अशी वेगवेगळी नावं आहेत. ओके. कसा वाटा आहे हा? 50. तर इथे 50 रुपये वाटा आहे. त्यानंतर ही मुशी. मुशी कशी आहे? मुशी
3000 रुपयाला तर इथे मुशी आहे बघा 3000 रुपयाला आहे त्यानंतर इथे बघा शिंपल्या आहे त्यानंतर 100 रुपये शिंपल्या त्यानंतर काटेरी मासा आहे करती आहे 100 बांगडा आहे त्यानंतर ही कुठली आहे मच्छी ही करती 50 रुपयाला बारीक कोळंबी आहे आता असंच पुढे जाऊया कुठली आहे ही तारली ओके कशी आहे तर इथे तारली आहे 50 रुपयाला आहे त्यानंतर इथे बघा असे छोटे मासे आहेत तर इथे बघा आपण मुंबईला आपण जे व्हिडिओ काढले त्याच्यामध्ये आपण मोठा लेपा बघितला तर आता याच्यामध्ये बघा हे छोटे लेपे आहेत कशी आहे ताई 100 रुपयाला आहेत बघा लेपे आहेत बांगडे आहेत त्यानंतर शिंपल्या आहेत कोळंबी बांगडा आहे इथे आमची माणसं आलेली आहेत आपण त्यांना भेटूया तर इथे बघा ही मनीषा काकी मच्छी घ्यायला आलेली आहे लक्षच नाही हे घेतली मच्छी ओके ही लोक सुकी मच्छी घ्यायला आले तर इथे बघा इथे सर्व तुम्हाला सुकी मच्छी मिळेल आणि आता इथे आपण तर इथे बघा मोदक आहे शिंपल्या आहेत तर या साईडला पण बघा आपल्याला अशी मस्त अशी वेगवेगळी अशी मच्छी पाहायला मिळालेली आहे या बाजारात तर इथे बघा मोदक शिंपल्या जास्त आपल्याला पाहायला मिळाले आहेत त्यानंतर इथे कोळंबी बांगडे पापलेट सुरमई त्यानंतर इथे बघा मुशी आहे मुशी पण जास्त आहेत बारीक हलवा लेपा तर आता आपण सगळ्यांकडेत ना असे वाटे बघितले शिंपल्यांचे तर काकीने बघा भरपूर अशा शिंपल्या आणले आहेत तर हे बघा शिंपल्या आहेत कसे शिंपल्या 100 वाटा म्हणजे गेल्यानंतर तुम्हाला असं हे वाटे लावून देणार आहे त्यानंतर इथे बघा मुशी आहे मुशी कशी आहे 500 रुपयाला 5 मुशी आहेत हे बघा 2000 रुपयाला सुरमय आहे केवढी मोठी सुरमय आहे तर बघा ही एकदम ताजी अशी सुरमय आहे 2000 रुपयाला इथे पण अशी खूप अशी मच्छी आपल्याला पाहायला मिळेल तर इथे बघा मोठी अशी कोळंबी आहे अगदी कोळंबी कशी कोळंबी 500 रुपये ओके खाडीतली सुळ साफ करते तुका काय पाहिजे आमका काय नको आम्ही शूटिंग करू किलो आम्ही शूटिंग करू किलो शूटिंग करता होय तर तुम्ही कसे कापते ते दाखवते तर बघा खूप मस्त अशी बघा छोटीशी सुळे आहेत आणि ते पण काकी साफ करतायत मस्तपैकी तर इथे पण तुम्हाला तीच मच्छी पाहायला मिळेल मोदक आहे शिंपले आहेत बांगडे त्यानंतर इथे मोठे बांगडे मुशी इथे पाहूया काय काय आहे तर इथे पण बघा तुम्हाला टायगर कोळंबी आहे हलवा आहे मुशी आणि हे सौंदाळे आहेत तर हे बघा सौंदाळे कसे सौंदाळे काकी 100 वाटा आहे बघा इथे बांगडे तर इथे असे आपल्याला वेगवेगळी मच्छी पाहायला मिळेल तारली आहे इथे आणि ही कुठली आहे सुरमय तर इथे बघा हे सुरमय आहे आणि ते कालवं साफ करून ठेवलेली आहेत बघा इथे त्यानंतर इथे शिंपले आहेत आणि ही कसं आहे वाटा तर 150 रुपयाला कालवं आहेत तर आता आपण अशी बघूया काय काय मच्छी आहे ती तर इथे बघा अशी तुम्हाला या बाजारात आल्यानंतर आपल्याला खूप अशी मच्छी पाहायला मिळेल शिंपले तर विचारूच नका कशी आहे ताई शिंपले 100 रुपये वाटा तर इथे बघा 100 रुपये वाटा आहे शिंपल्यांचा तर इथे ह्या साईडला पण असा बघा असं कुठे कुठे आहे असे छोटे इकडे तिकडे फिरते तिथे अशी आपल्याला मच्छी मार्केट आता ह्या साईडला पण बघा आपल्याला सगळीजण अशी मच्छी घेऊन बसलेली आहेत तर सगळ्यांकडे तेच आहे तिथे बघा मोठे असे कसे आहे वाटा 100 वाटा आहे म्हणजे शिंपल्यांचा सगळ्यांकडे 100 रुपयाला वाटा आहे त्यानंतर इथे पण बघा तर इथे पण बघा तुम्हाला अशी खूप अशी मच्छी पाहायला मिळेल त्यानंतर इथे बघा या लाईनमध्ये पण तुम्हाला इथे बघा अशी वेगवेगळी अशी मच्छी इथे मिळेल तर आता हा इथे सोनम मासा आहे 1000 रुपयाला आहे हे बघा केवढा मोठा आहे एकदम तर इथे खेकडे पण आहेत कसे काकी खेकडे 600 तर 600 रुपयाला बघा खेकडे किती खेकडे आहेत टोटल 6 तर इथे मोठे खेकडे आहे 600 रुपयाला आणि हे 100 रुपयाला छोटे खेकडे आहेत नाही आणि हे काय काळुंदरा काळुंदरा काळुंदरासारखी दिसतात खाडीतले मासे आहेत कसे आहेत हे
अडीचशे रुपयाला आहे बघा. हे वेगळेच मासे आहेत, खाडीचे मासे. काळुंगराती काळुंगराती बरे मासे, लोक सगळं खातात. खातात काय? आवडीन खातात. आवडीन आवडीने खातात. मी पहिल्यांदाच बघितले. हो का? तर इथे बघा, हे खाडीचे मासे आहेत, कालवे आहेत. लेफ म्हणतात. हा हा लेफ आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिरोड्याचं पूर्ण मच्छी मार्केट दाखवलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.